अध्यक्षा रूपाली चाकनकर अब नागपुर आई हुई थी। चाकनकर ने भंडारा गोंदिया घटना में पीड़िता महिला की भेंट ली। इसके साथ ही शहर में हुई दिल दहला देने वाली घटना, जिसमें माता पिता ने अपनी ही 5 वर्षीय बेटी के शरीर में बुरी आत्मा होने के संदेह में पीट कर उसकी हत्या कर दी थी। इस संबंध में चाकनकर ने जानकारी ली, जिसके बाद उन्होंने पत्रकारों से संवाद साधा। भंडारा गोंदियाच्या या गँगरेपच्या संदर्भात आज पीडितेची भेट घेण्यासाठी मी रुग्णालयामध्ये आलेली आहे। पीडितेची भेट घेतली असता आज तब्येत स्थिर आहे, सर्जरी झालेली आहे, दुसरी एक सर्जरी करावी लागेल, पण आज तब्येत चांगली असल्यामुळे मी स्वतः पीडितेशी संवाद साधला। बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असल्यामुळे बरीचशी माहिती आज देखील आपल्याला मिळणार आहे। याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, 3 पैकी 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे, 1 आरोपीचा तपास चालू आहे। पीडित ही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्यामुळे गेले 2-3 दिवस आपल्याला त्यांच्याकडून कोणती माहिती घेता आली नाही, पण मला आज खात्री वाटते की आज ती माहिती आपल्याला निश्चितपणाने मिळेल। या प्रकरणामध्ये मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून संबंधित पीडितेला आपण जी मदत देतो आहे त्यामध्ये पीडितेचं स्वतःचं आधार कार्ड आणि बँकेचं अकाउंट नसल्यामुळे पण आज ती आपण स्वतः प्रोसिजर करून घेतो आहे आणि हे मदत त्या खात्यामध्ये जमा करत आहोत। त्याचबरोबर या घटनेचा तपास अतिशय निर्दयी, अमानवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। या घटनेचा तपास या रागसुदा IPS ऑफिसर करत आहेत। मला खात्री आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पोलिसांनी हा तपास करत असताना निश्चितपणाने कुठे काही धागेदोरे मिळाले तर हे 3रा आरोपीसुद्धा लवकरच ते ताब्यात घेतील। यामध्ये पोलीस स्टेशनमधून त्या सकाळी पहिल्या घटनेनंतर जेव्हा पोलीस स्टेशनमधून त्या सकाळी बाहेर पडल्या त्याचे CCTV फुटेज आपल्याकडे आहेत, पण त्यावेळेस ड्युटीवरती असलेल्या पोलिसांनी लक्ष न दिल्यामुळे दुसरी घटना घडली, त्याच्यामुळे त्या 3 पोलिसांवरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज मी या ठिकाणच्या ज्या 2 घटना आहेत म्हणजे मला सांगायलासुद्धा अतिशय वाईट वाटते की ह्या ज्या घटना घडत आहेत याच्यामध्ये नागपूरच्या सुभाषनगर इथे एका लहान मुलीची, 6 वर्षाची ही मुलगी आहे, तिची आईवडिलांनी हत्या केली। का तर मांत्रिकांनी सांगितलं की ती जी काही बोलती आहे किंवा ती जी काही बडबड करती आहे त्या मुलीमध्ये भूत असल्यामुळे तिला मारून टाकलं पाहिजे असं मांत्रिकाने सांगितल्यामुळे मांत्रिकच्या सांगण्यावरून आईवडिलांनी या 6 वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे। या संदर्भात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते मांत्रिक, त्या मुलीचे आईवडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दुसरी घटना आहे, याच घटनेबरोबर मी या रुग्णालयामध्ये जी भेट दिली ती 1 13 वर्षाच्या मुलीला दिली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातल्या आश्रमशाळेमध्ये स्वतः आश्रमशाळेच्या नालायक अधीक्षकाने या 13 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला आणि ही घटना ज्यावेळेस तिच्या पालकांना समजली तेव्हा हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला। आज या मुलीला देखील इथे उपचार चालू आहेत। त्याच्यामुळे या 3ही घटना जर पाहिल्या आपण, ही भंडारा गोंदियाची गँगरेपची असेल, सुभाषनगरची असेल किंवा चंद्रपूरच्या आश्रमशाळेमधल्या या घटना घडलेल्या असतील, अतिशय निर्दयी आणि माणुसकीला काळीमा फसणाऱ्या या घटना आहेत। खरंतर राज्य महिला आयोगाची या 3ही घटनेने सुमोटो दाखल करून घेतलेला आहे, संबंधित पोलीस विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या 3ही घटनेमध्ये आरोपी अटक आहेत, फक्त भंडारा गोंदियाच्या या घटनेतल्या 3 आरोपीपैकी 2 आरोपी पकडलेले, 1 आरोपीचा शोध चालू आहे, पण निश्चितपणाने लवकरच पोलीस 3रा आरोपीसुद्धा ताब्यात घेतील। मला असं वाटतं की या घटना घडू नये याच्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत असतं, पण सातत्याने समाजामध्ये या ज्या घटना घडतात त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, लगाम बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून ही कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून फास्ट्रॅक न्यायालयामध्ये या केसेस चालाव्यात त्याच्यासाठी प्रयत्न केला जातो आहे। माझ्याबरोबर संदीपजी पाटील आहेत। गेल्या 2 केसेस 2 वर्षामध्ये गोंदियाच्या सत्र न्यायालयामध्ये फास्ट्रॅकमध्ये चालवल्या होत्या, तशीच ही सुद्धा केस ही फास्ट्रॅक न्यायालयामध्ये चालेल। अगदी 16 ते 17 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा ही सुनावली जाईल आणि याचा पाठपुरावा राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जाईल। आश्रमशाळेच्या घटनेबाबत आश्रमशाळेवरती निश्चितपणाने कडक कारवाई केली जाईल। याच्यामध्ये एक मला अतिशय आत्ता त्या मुलीच्या आणि पालकांशी बोलत असताना, पोलिसांशी बोलत असताना एक घटना समजली, ते म्हणजे हिंगणघाटच्या सरकारी रुग्णालयामध्ये ज्यावेळेस मुलीचा मेडिकल केला
त्यांनी निगेटिव्ह म्हणून दिला आणि म्हणून गुन्हा नोंद होण्यासाठी उशीर झाला. राज्य महिला आयोगाने याचा देखील सरकारी रुग्णालयामधून अहवाल मागितला जाईल की आधी जो रिपोर्ट दिला तो निगेटिव्ह होता, नंतर 2 दिवसांनी रिपोर्ट दिला तो पॉझिटिव्ह येतोय, म्हणजे रिपोर्ट येईल पण FIR दाखल झालेली आहे. म्हणजे या सगळ्या यंत्रणेमध्ये कुठेतरी दोष आढळतोय आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने संबंधित व्यक्तीवरती कारवाई केली जाईल. फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर केसेस निकालात काढावेत याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून मला राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही जी माहिती घेत असतो त्या माहितीच्या आधारे मी निश्चितपणाने सांगू इच्छिते की आम्ही स्वतः धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना धुळेमध्ये 143 केसेस ह्या मनोधैर्याच्या संदर्भात होत्या आणि या मनोधैर्याच्यामध्ये 143 केसेस त्यांनी 1 वर्षामध्ये निकाली काढल्या. या मनोधैर्य योजनेच्या 2019-20 462 केसेस होत्या, त्याच्यामध्ये 3,44 कोटी निधी हा देण्यात आलेला आहे. 2020-21 450 ह्या मनोधैर्याच्या केसेस होत्या, याच्यामध्ये 6,99,00,000 निधी देण्यात आलेला आहे. महिला व बालकांवरील गुन्हे याच्यामध्ये पॉक्सो अंतर्गत ज्या केसेस असतील त्या फास्ट ट्रॅकमध्ये चालवत असताना आपण 2018 160 केसेस निकाली काढले, 2019 29,779 केसेस निकालात काढलेत आणि 2020 म्हणजे आत्ताच्या या आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार 5,119 केसेस निकालात काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याचं काम हे राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून निश्चितपणाने केले जाते आणि म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ह्या केसेस घेऊन लवकरात लवकर यांना न्याय देण्याची भूमिका असावी यासाठी राज्य महिला आयोग तत्पर आहे. मॅडम धन्यवाद.